नमस्कार मंडळी. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मिल्कशेक पिण्याची मजाच काही वेगळी असते. आज आपण एकदम हेल्दी आणि लहान मुलांना आवडतील असे 3 प्रकारचे मिल्कशेक कसे बनवायचे ते बघतोय. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मँगो मिल्कशेक बनवण्यासाठी मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्यामध्ये पिकलेले 2 आंब्याचे बारीक तुकडे करून घेतले, ते यामध्ये टाकून घेऊ. थोडेसे आंब्याचे तुकडे साईडला काढून ठेवू गार्निशिंगसाठी. त्यानंतर थोडेसे आईस्क्यूब टाकायचे, 1 चमचा वेलची पावडर, 2 चमचे साखर, गोड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्यानंतर 1.5 कप दूध मी इथं उकळून थंड करून घेतलं आहे, ते यामध्ये ओतून घ्यायचं. त्यानंतर याला झाकण लावून ब्लेंड करून घेऊ. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये मँगो आईस्क्रीम किंवा व्हॅनिला आईस्क्रीम टाकून ब्लेंड करू शकता, त्याने पण याची टेस्ट खूप छान लागते. इथे आपला मँगो मिल्कशेक रेडी झाला आहे. याला एका सर्विंग ग्लासमध्ये ओतून घेऊया आणि जे मँगोचे थोडेसे बारीक तुकडे जे गार्निशिंगसाठी साईडला ठेवले होते ते यावरती गार्निश करून घेऊ. त्यावरती हे बारीक चिरलेले बदाम आणि पिस्त्याचे बारीक तुकडे यावरती टाकून घेऊया. इथे आपला एकदम हेल्दी मँगो मिल्कशेक तयार आहे. बनाना मिल्कशेक बनवण्यासाठी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 बनाना साल काढून बारीक कट करून घेतला आहे, ते यामध्ये टाकून घेऊया. थोडेसे बनानाचे काप साईडला काढून ठेवू गार्निशिंगसाठी. त्यानंतर याच्यामध्ये थोडेसे आईस्क्यूब टाकायचे. त्यानंतर 1 चमचा वेलची पूड, नंतर याच्यामध्ये 1 चमचा यामध्ये मध टाकायचा. मधामुळे या मिल्कशेकची टेस्ट खूप छान लागते आणि हेल्दी होतो. त्यानंतर यामध्ये 1 चमचा साखर टाकायची. गोड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. याच्यामध्ये आपण केळी आणि मध टाकल्यामुळे ते थोडंसं गोड असतं, त्यामुळे साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्यानंतर यामध्ये 1.5 कप दूध टाकून घ्यायचं आणि याला ब्लेंड करून घ्यायचं. बनाना मिल्कशेक छान ब्लेंड झाला आहे. हा आता आपण एका सर्विंग ग्लासमध्ये ओतून घेऊया. आता याच्यावरती गार्निशिंगसाठी ठेवलेले बनानाचे थोडेसे तुकडे यावरती टाकून घेऊयात. त्यानंतर थोडेसे बदामाचे आणि पिस्त्याचे बारीक केलेले काप यावरती गार्निश करून घेऊया. तर इथं आपला तयार आहे मस्त असा आणि एकदम हेल्दी बनाना मिल्कशेक. खजूर आणि ड्रायफ्रूट मिल्कशेक बनवण्यासाठी मी इथे थोडेसे खजूर आणि ड्रायफ्रूट्स घेतलेत. आता अगोदर आपल्याला या खजूरमधील सर्व बिया काढून घ्यायचे आहेत. इथं सर्व खजूरमधील बिया काढून झाल्यात. आता एका बाउलमध्ये बिया काढलेले खजूर आणि थोडेसे बदाम काजू यामध्ये टाकून घ्यायचे. यामध्ये आता 1 कप दूध ओतून घ्यायचं. दुधामध्ये आपल्याला 15 ते 20 मिनटं हे सर्व ड्रायफ्रूट्स भिजवून घ्यायचे आहेत, म्हणजे छान मऊ होतील. 15 मिनटानंतर हे ड्रायफ्रूट्स छान भिजले आहेत. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये हे सर्व दुधामध्ये भिजवलेले ड्रायफ्रूट्स ओतून घ्यायचे. त्यामध्ये थोडेसे आईस्क्यूब टाकायचे. त्यानंतर 1 चमचा वेलची पूड टाकायची आणि 1 चमचा मध टाकून घ्यायचा. त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा साखर टाकून घ्यायची. यामध्ये आता 1/2 कप दूध ओतून घ्यायचं. आपण ड्रायफ्रूट भिजवण्यासाठी 1 कप दूध वापरलं आहे, त्यामुळे यामध्ये आता 1/2 कप दूध ओतून घ्यायचं. यामध्ये दूध ओतून झालं आहे. आता आपण हे ब्लेंड करून घेऊया. इथं आपला खजूर आणि ड्रायफ्रूटचा मिल्कशेक छान ब्लेंड करून झाला आहे. आता आपण एका सर्विंग ग्लासमध्ये ओतून घेऊयात. यावरती आता गार्निशिंगसाठी थोडे बदामाचे काप आणि पिस्त्याचे काप टाकून घेऊयात. तर इथं आपला मस्त असा थंडगार आणि एकदम हेल्दी खजूर ड्रायफ्रूट्स मिल्कशेक रेडी आहे. हा मिल्कशेक लहान मुलांसाठी एकदम हेल्दी आहे. लहान मुलं असेही ड्रायफ्रूट्स खात नाहीत, ड्रायफ्रूट्स खायला कंटाळा करतात. तर तुम्ही त्यांना अशा प्रकारे मिल्कशेक नक्की बनवून द्या, मुलं आवडीने पितील. तुम्ही यामध्ये कोणतेही त्यांना आवडतील असे ड्रायफ्रूट्स ॲड करून मिल्कशेक बनवू शकता. तर तुम्हाला या 3 मिल्कशेकची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर परत भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.